बाय चल काम पडले चल 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 घरात चल चल लवकर ये आहे नाना येतात भाऊजी ये बाय खाय गेलो पाराकर्मी पाहुण्याकडे जाताय म्हणून सांगल्याने वाटेत ते दोस्तदार नाही भेटले म्हणजे झाला बघ वहिनी ते का सांगून पटायचा नाही म्हणून तुका सांगते उद्या मी मुंबईत जाते मुंबईत होय जाताना बायोक माझ्या बरोबर घेऊन जाते बायोक त्याच्या कण्यावर ऑपरेशन केला ना मग बरा होईत का ऑपरेशन केल्यावर बायो बरा होईत अगे असा काय करतोस त्याचं भाव डॉक्टरा इतक्या लोकांची ऑपरेशन त्यांना केल्या आणि इतक्या लोकांका त्यांना बरा केल्यान आपल्या बहिणीक नाही करूचो आणि बघ बायो बरा झाला की एखादो चांगलो पोरगो बघून त्याच्याशी त्याचा लगीन लावून देतोय नाही तुमका लग्नाक बोलवतोय आणि नाही इलास तर माझ्या कमरेत एक सुपारी बांधून ता कार्य मी पार पाडतले मग तुम्ही माझा काय करूचा आता करा बोल चाय खातास अच्छा नको म्हणजे अजून राग गेलो नाही तुमचो भाऊजी ते बोललेले मनाक एवढा लावून घेतलास तुम्ही अहो ते मनात लय चांगले असत तो भाऊजीने पण हे दोस्तदार वाईट असत आणि त्या बाईन त्यांची वाट लावल्या ना खरच लय चांगले असत ते या या नादान लोकांच्या नादी लागून ना भाव माझं बिघडलो माझं माझा भाव तसं नाही घे लय चांगलो ना ना तुम्ही चहा नाही घेतला ना तर मी तुमच्याशी बोलूचे नाही भाऊजी तुमका ते बोलले ना मग त्यांना लय वाईट वाटलं हो लय वाईट वाटला म्हटले शेवटी रक्ताचा नाता असा ना तुमचा है ना बायो चाहेड तस ना वहिनी हा तो इलो की दाका पटवून सांग काय उद्या मी बायोक मुंबईत घेऊन जातोय त्याच्या कड्यावर इलाज करतोय ए वाई जानू काय झालं किती प्यारू बापू बापू नो बापू तुम्ही काळजी करायची नाही अजिबात काळजी करायची नाही काय हे करता नाही संपता नाही मग बाजू ग्रह का तू बाजू ग्रह बाजूक्रम पाहुण्याकडे गेला होता असता हा पाहुण्याकडे नाही जाऊ अर्ध्या वाटेलच मका निरप नकार असतो काय हा म्हणून मी थोडी घेऊन मेरे डोक्यात शांत करू म्हटलं दारू घेतला दारू घेतले हा म्हणूनच दारू पानं म्हणा पानं म्हणा देव देव किती पानं म्हण लवकर चाल लवकर पान बापू हा नाना तू कधी आईलस कोणाच्या परवानगी माया घरात दिलं मका जा कोणा परवानगी दिलं तू कोणी आहे बोलवलंय मका जा म्हणाल पण म्हणे म्हणा देव आपण तुमची गाडी फुल गिअर मध्ये दिसते येस फुल गिअर मध्ये आहे फुल टॅंक अरे उलटी कोणाक झाली कोणाक झाली उलटी उलटी ठेवणार पाना शेडी बरोबर करे अरे आंब्याची पाना नीट ठेवा ठेवतो माय जाणू एवढी वर्ष देवदेवच की करतात सारी तुमका पाना लावक नाही ना करेल बरोबर लाव पाना बरोबर पाना लाव मी बारा पाचची पाच पाना लावले बारा तुझा एक पान उपडे ठेव समोर तुझ्या नावाने देवस्किन काय होत रे काय देवस्किन काय होत काय होत तू मका विचारतस माझ्या बायाचं लगीन होत हा माझ्या बायोचं लगीन होत या देव देवस्किन मी करत रे लगीन बाग होता की नाही लगीन मान बरोबर चल व्यवस्थित करा चल फार मान व्यवस्थित सगळं करून घे काय काळजी करू नकोस बायोचं लगीन करताय मी माझ्या पोराचं लगीन करता या देवस्किन बाग तुका काय करूचा तुका काय करूचा तू कोण मध्ये बोलणार हो सांग मग काय चला तुझ्या बघ बाप्या मी बायोक उद्या मुंबईत घेऊन जातोय काय बायोक उद्या मुंबईत घेऊन जातोय त्याच्या कण्यावर ऑपरेशन करतोय आणि एक चांगलो सो पोरगो बघून त्याचा लगीन लावून देत आहे या सांगा किलो होते तुझ्या अरे वा चाकर माने वा काय माझा मोठो भाऊ नाना नाना माझा मोठा भाऊ आता जे का माझ्या चेडवाची आणि त्याच्या दुकानाची आठवण झाली काय अरे मुंबईत रवान तू तुझ्या कुटुंबाची तुझी प्रगती करून घेतलास एका जिल्ह्यात इंजिनियर केला एका जिल्ह्यात डॉक्टर केलास मोठं भाऊन घेतला तिकडे पलाट घेतलंस आम्ही खत्ता खाऊन या घर राखलं आणि ह्या घर राखलं म्हणून हक्कान तू या घरातील तेव्हा तुका भावाची आठवण झाली नाही तेव्हा तुका पावरा टोरांची आठवण झाली नाही आता ह्या करू घाईलस काय काय बघा तू
माझ्या डोळ्यात पाणी लावू नको तुका सांगितलं देवस्किन अरे या 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 देवस्किन या देवस्किन कोकणाचा वाटोळा होता रे अरे या देवस्किन माणसाचा चांगला झाला असता ना तर अमेरिकेने एखादो कोंबो कापून रशियात खलास केला अरे अमेरिका गेली अरे रशियाने एखादो बकरो कापून अमेरिकेत खलास केलो असतो अरे अरे सैन्यासाठी खर्च करूचा नाही लागलो असतो उचला उचला ती पाना खबरदार देवस्कीच्या पाना हात लावशील तर उगाच नको तो भयंकर प्रसंग आपल्या घरात घडला.